तुम्ही एक समजून घ्या, ते कदाचित खलाटे नावाचे जे उमेदवार आहेत, शिट्टी त्यांचं काहीतरी चिन्ह आहे, त्यांच्याबद्दल जर आपण बोललो की ते कुठल्याच पक्षाचे राहिलेले नाहीत. ज्या ज्या पक्षांनी त्यांना सहकार्य केलं त्यांच्याबरोबर गद्दारीच त्यांनी केलेली. तुम्ही लोकांना विचारलं, नगरसेवकांना पण त्यांनी मारलेलं आहे, त्याच्याचबरोबर अधिकाऱ्यांना मारलेलं आहे. मी आज त्यांच्याच भागामध्ये इथं आहे. या भागामधल्या लोकांना जर विचारलं, मतदारांना, ते सुद्धा विचारतात, ओ तेच का ते जे मोठ्या लोकांबरोबर फिरतात, भारी भारी गाड्यांमध्ये फिरतात आणि ठराविक लोकांशी चर्चा करून व्यवसायामध्ये लक्ष देणारे पण सामान्य लोकांच्या हितासाठी कधी त्या ठिकाणी आलेले नाहीत. आणि ही अशी व्यक्ती जी शब्दाचा पण खेळ खेळू शकते आणि शब्दाचा वेगळा वापर करून जर स्वतःचं भांडवल ते करण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच्यावरनं समजून घ्या की ह्यांची विचारसरणी त्या ठिकाणी काय. आणि शब्दाच्या बाबतीत बोललं तर कालच मुख्यमंत्री साहेब MPSC आयोगाच्या ऐवजी तिथं इलेक्शन कमिशन बोललेले आहेत. त्यामुळे शब्दाचा खेळ, त्याचं आम्ही काही राजकारण केलेलं नाही. त्यामुळे उगाच शब्दाचं राजकारण करू नये. आणि शब्दाचं जे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात ते कधीच हरलेले असतात. त्यामुळे जे खलाट्यांची शिट्टी आहे ती मी आधी पण सांगितलेले, 20,000 पुढं मतदानाला त्या ठिकाणी ते जात नाहीत. आणि आपले काटे उमेदवार जे आहेत राष्ट्रवादीचे ते 25,000 ते 30,000 जास्त येतील. त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की कसब्यात काँग्रेस 25,000-30,000 येत असेल तर इथं राष्ट्रवादी ही 50,000 येण्यासाठी लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करण्याची जरूरत आहे.